कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष बंद असलेला बाळूमामा भंडारा उत्सव आजपासून आदमापूर इथं सुरू झाला या उत्सवासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक उपस्थिती लावत आहेत बाळूमामांचा भंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी तीन दिवस होणार असून देवस्थान समितीनं भंडारा उत्सवासाठी विशेष नियोजन केलंय महाराष्ट्र कर्नाटकसह आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं बाळूमामांचा भंडारा उत्सव कोरोनामुळं तब्बल दोन वर्ष बंद होता दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता देवस्थान समितीकडून भंडारा उत्सव पुन्हा सुरू करण्यात आला आहे यासाठी देवस्थान समितीनं शासनाचे कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शन मंडप पिण्याच्या पाण्याची सोय भक्तांना महाप्रसाद भजन कीर्तन यासह पालखी रिंगण सोहळा आणि दर्शनाची भाविकांसाठी उत्तम सोय केली आहे बाळूमामांच्या भंडारा उत्सवात आज दुपारी रथ मिरवणूक तर मंगळवारी पहाटे चार वाजता भाकणूक होणार आहे सकाळी दहा नंतर महाप्रसादाला सुरुवात होईल तर बुधवारी पालखी सोहळ्यानं भंडारा उत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे अशी माहिती देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष राजाराम मगदूम यांनी दिली यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व्यवस्थापक अशोक पाटील आणि विश्वस्थ उपस्थित होते